यंदा शिवजयंती उत्सव मंडपास बंदी, पूजनासाठी 5 जणांची उपस्थिती असणार, कोरोनाचे नियम। मिरवणुका काढण्यास ही परवानगी नाही, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांची माहिती। प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रणिती शिंदे यांची नियुक्ती। सोलापूरला मिळाला हा पहिल्यांदाच मान, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण, सोलापुरात झाला जल्लोष। महानगरपालिकेतील अधिकाऱ्याला झाला दुसऱ्यांदा कोरोना, रुग्ण घटले 35 जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू। 2.25 लाखांचं चंदन केले जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांनी उधळला खरेदी विक्री व्यवहार। मोहोळ तालुक्यातील पेनूर हद्दीतील घटना। टफसाठीचे अर्ज मंजूर पण निधीची प्रतीक्षा, सोलापुरात मात्र 4 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित। खिडकीतून कडी काढून घरात केला प्रवेश, मालकिणीचे तोंड दाबून 12 लाखांचा दरोडा, मध्यरात्रीची घटना, बार्शीत दहशतीचे वातावरण। मागास वस्ती विकास निधीसाठी महापालिकेत बूथ पॉलिश आंदोलन, नगरसेविकांची गांधीगिरी, महापौर सभागृह नेत्याला जाणीव करून दिल्याचा दावा। मुक्कामी एसटी बस गावाऐवजी डेपोतच, बिचारी पोरं पायपीट म्हणतायत, स्कूल चले हम। बार्शीची विनावाहक सेवा बंदच, शहरातील शाळेच्या वेळेनुसार नाहीत बस सेवा। इंधन दरवाढीच्या विरोधात शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने। सीबीएसईच्या नव्या नियमांची ना विद्यार्थ्यांना ना पालकांना कल्पना, स्किल सब्जेक्टच्या मुलांना फायदा, अभ्यासू विद्यार्थ्यांच्या नुकसानीची भीती। जप्त ट्रॅक्टर पळवताना वाळू माफियांनी 2 टपऱ्या उडवल्या, दुचाकी स्वार बचावला, सांगोल्यातील थरार, गुन्हा दाखल, 25 हजारांचे नुकसान। भाजप प्रथमच आक्रमक विरोधकांच्या भूमिकेत, माजी पालकमंत्र्यांसमोर धक्काबुक्की लाठीमार, 6 जण जखमी, नगरसेवकांसह 50 जणांवर झाला गुन्हा दाखल। सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गासह कुडूवाडी वर्कशॉपलाही नवसंजीवनी, सोलापूर विभागासाठी 900 कोटी, दुहेरीकरण विद्युतीकरणच्या कामालाही येणार गती। जिल्ह्यातील 5 गावातील सरपंच पदाच्या निवडणुकीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती। नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी, 6 कार्यकारी अध्यक्ष काँग्रेसमध्ये झाले मोठे फेरबदल। शेतकऱ्यांचा आज दिल्लीत चक्काजाम, मराठा आरक्षणावर मार्चमध्ये होणार सुनावणी। कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी अपलोड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नका, सीईटी सेलचे महाआयडी कंपनीला निर्देश। वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून आजी माजी ऊर्जा मंत्री आमने सामने, बावनकुळे यांचं आंदोलन तर नितीन राऊत यांचे टीकास्त्र। अभिनेत्री दिया मिर्झाच्या माजी मॅनेजरला ड्रग्ज प्रकरणी अटक, सुशांत सिंह राजपूत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण। हमीभावापेक्षा कमी दराने साखर विकल्यास होणार कारवाई, केंद्र सरकारचा इशारा, राज्य सरकारला कारखान्यांवर नजर ठेवण्याचे दिले आदेश। सोने 700, चांदी 500 रुपयांची घसरण, दर उतरले, सोने 48 हजारांच्या खाली, दररोज घसरण सुरू। पारा उतरणार, थंडी वाजणार, हवामान खात्याचा अंदाज, विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या किमान तापमानात होणार घट। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या अस्मिता विजन न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।